अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। सर्वप्रथम जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या मायबाप प्रेक्षकांना 76व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जामनेर तालुक्यातील वाकी ग्रामपंचायत येथे 76वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वाकी खुर्दचे लोकनियुक्त सरपंच सुधाकर गंगाराम सुरवाडे यांच्या हस्ते तिरंग्याचे पूजन करण्यात आले व ध्वजारोहणाचा मान वाकी खुर्दचे प्रगतिशील शेतकरी व माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ईश्वर बाबूलाल तेली यांना देण्यात आला। यावेळी वाकी उपसरपंच राधा सरताळे, सदस्य आरती तेली, कविताबाई जलवार, पूनम ठाकरे, ईश्वर तेली, बापू पाटील, प्रकाश सुरळकर, ग्रामसेवक आर पी बोडखे, ग्रामपंचायत शिपाई प्रदीप सरताळे, पाणी पुरवठा कर्मचारी अजय पचोळे, संतोष पाटील, विनोद सरताळे, तसेच वाकीचे सर्व ग्रामस्थ, प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर उपस्थित होते। यावेळी सूत्रसंचालन शिवाजी प्रकाश तेली यांनी केले। एक साथ झंडे को सलामी दे, गैर सलामी दो। नमस्कार, मी सुधाकर गंगाराम सुरवाडे, वाकी खुर्द सरपंच, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। आज भारताचा 76वा स्वातंत्र्य दिन आपल्या भारतामध्ये सर्वीकडे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। आज माझ्या वाकी खुर्द ग्रामपंचायततर्फे सर्व देशवासियांना, वाकी खुर्द गावांना, सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, धन्यवाद। जे भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून जी ही एक उत्साहपूर्व कार्यक्रम राबवला जात आहे, या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेतल्यामुळे समस्त गावकऱ्यांना एक असं उत्साहाचं वातावरण गावामध्ये झालेलं आहे। सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि समस्त गावकऱ्यांनी यात उत्साहाने भाग घेतल्यामुळे सदर कार्यक्रम हा जसा की गावात
उत्साहाचा कार्यक्रम असल्यामुळे सर्वांनी मिळून मिसळून या कार्यक्रमात भाग घेतलेला आहे आणि ही संकल्पना पुऱ्या राज्यात मोठ्या उत्साहात आणि पुऱ्या देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. स्वतंत्र भारताचा 76वा स्वतंत्र दिवस वाकी खुर्द ग्रामपंचायती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील प्राथमिक विद्यामंदिरातील सर्व बालगोपाल विद्यार्थी समस्त गावकरी व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जे मेरा मिट्टी मेरा देश ही जी संकल्पना आपल्याला जात आहे ती 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या दरम्यान जे देशाचे पंतप्रधान यांनी जे जनतेला आवाहन केले होते की मेरा मिट्टी मेरा देश देशाच्या सैनिकांचा सत्कार त्यानंतर जे गृहखात्यामध्ये सैनिक किंवा पोलीस खात्यामध्ये जे आहेत कर्मचारी त्यांचा सत्कार त्यानंतर वृक्ष लागवड तत्पूर्वी मेरा मिट्टी मेरा देश शपथ शिलाफलक त्यानंतर गावातील माटी जमा करून ही तालुक्याला तालुक्यातून जिल्ह्याला जिल्ह्यातून महाराष्ट्राला महाराष्ट्रातून दिल्लीला जी नरेंद्र मोदी यांनी जी संकल्पना केलेली आहे ती मागवलेली आहे ती आम्ही क्लच जमा करून ती पाठवणार आहे. तरी सर्व समस्त समाजदेशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.